यंदा दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना जून महिन्यात पावसाने राज्यात दमदार एंट्री केली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी 2-3 दिवसापासून चांगला पाऊस होतोय, ज्यामध्ये अनेक जिल्ह्यातल्या नद्या प्रवाहित झाल्या. हिंगोलीमध्ये काल पहिल्यांदाच वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आणि जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे कयाधू नदी प्रवाहित झाली. दुसरीकडे सोलापुरात 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सिना नदी प्रवाहित झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोरडी ठाक पडलेली नदी पावसामुळे प्रवाहित झाली, तर नद्यांसह धबधबेही प्रवाहित होताना दिसतोय. छत्रपती संभाजीनगरच्या कचनेरमध्ये पहिल्याच पावसात धारेश्वर महादेव मंदिराजवळचा धबधबा प्रवाहित झाला आणि हा धबधबा बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. ते बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथळा इथल्या सरस्वती नदीला पूर आल्यामुळे नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.